सर तो इथंच कुठेतरी असत. ती म्हणली नेमका कुठं असत? म्हटलं असल सकाळी सकाळी भोंग्यावर हनुमान चाळीसा म्हणत असत. हनुमान चाळीसा म्हणता म्हणता तो हिंदू झाला असत. हिंदू होऊन तो मातोश्रीवर आला असत. असल ते इथंच कुठेतरी असत. मातोश्रीवर कट्टर हिंदुत्व घेऊन धनुष्यबाण घेऊन हळूच गुवाहाटीला पळाला असत. असल ते इथंच कुठेतरी असत. गुवाहाटीला झाडी डोंगर हाटील बघून मोहरला असत, बहरला असत. पण तिथे एक 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा ऐकून गोंधळला असत. असल ते इथंच कुठेतरी असत. ते पुन्हा आला असत. मला धरून नेतील का? मला पकडून नेतील का? मला झेलमध्ये टाकतील का? या भीतीनं तो कमळाच्या फुलात जाऊन लपला असत. पण कमळाच्या पाकळ्यांनी सुद्धा पार त्याचा आवळून आवळून सगळा रस काढला असत. असत ते इथंच कुठंतरी असत. मग मशाल पेटते का बघत असत? कुठं तुतारी वाजते का बघत असत? का कुणास ठाऊक तुतारी वाजवून मशाल पेटवून थकला असत आणि त्याला भारत दिसला असत आणि तो हळूच भारत जोडोच्या यात्रेत गेला असत. असत ते इथंच कुठंतरी असत. पण यात्रेत नेमकं चालायचं कुठंपर्यंत आणि कुणासाठी हीच त्याला कळत नसत. नांदेडमध्ये ते येडा झाला असत. असल ते इथंच कुठंतरी असत. चालून चालून शेवटी त्यानं घड्याळ बघितलं असत. तो घड्याळाजवळ आला असत. पण इथं काकाजवळ बसायचं का पुतण्याजवळ थांबायचं हीच त्याला कळत नसत. असल ते इथंच कुठंतरी असत. शेवटी तो चिडला असत. अन्यायाविरुद्ध पेटला असत. आणि मग हळूच आरपीआय मध्ये गेला असत. पण त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकत. कार्यकर्ते आहेत पण मी माहेरच्या वाटेवरचा दगड. आज साहेब माझ्या गावचे आणि पहिल्यांदा मी त्यांना ऐकवत असतो. त्याच्याच अध्यक्षाच्या कविता ऐकून ऐकून तो गंजला असत. त्याला वंचित झाल्यासारखं वाटत असत. आणि मग तो हळूच वंचित मध्ये आला असत. वंचित मध्ये आल्यावर इथं नेमकं वंचित कोण हेच त्याला कळत नसत. असल ते इथंच कुठंतरी असत. तिला म्हणलं आज शाहू कला मंदिरला आमच्या कवितेचा कार्यक्रम आहे. त्या गर्दीत ते कुठंतरी आला असत. कोपऱ्यात कुठंतरी बसला असत. माझ्या आणि आनंदाच्या कविता ऐकून ते माणूस म्हणाल याची खात्री. अशी काळजी कविता.